नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेनेनं घेतला राज ठाकरेंचा धसका, मुंबई ठाण्यात सत्तेचं गणित बिघडणार। चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते। मनसेचं हिंदुत्वाचा मुद्दा मोठ्या केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे। राज ठाकरे यांनी प्रमुख हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यामुळे शिवसेनेसमोरची आव्हानं वाढली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचं गणित बिघडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। मुंबईसह ठाणे, पुणे, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिकाच्या निवडणुकीचा परिणाम होणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी या सेक्युलर पक्षासोबत सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेचे काही मतदार नाराज असण्याची शक्यता आहे। या मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची खेळी शिवसेनेला अडचणीत ठरण्याची चिन्हे आहेत। प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंच्या मनसेला किती जागा मिळणार हे आता सांगता येणं कठीण आहे। मात्र महापालिका निवडणुकीत मताचा फरक फार कमी असतो। मनसे उमेदवारांनी अनेक जागांवर 100 ते 1000 मतं घेतली तरी शिवसेनेचं महापालिकेतील सत्तेचं गणित बिघडू शकतं, कारण याचा थेट फायदा भाजपाला होऊ शकतो। गेली 25 वर्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र गेल्या निवडणुकीत भाजपानं शिवसेनेला घाम फोडला होता। 2017 निवडणुकीत 227 सदस्य असलेल्या सभागृहात शिवसेनेचे 91 सदस्य निवडून आले होते, तर भाजपानं 80 जागा जिंकत मुसळी मारली। काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 8 आणि समाजवादी पार्टीचे 6 नगरसेवक निवडून आले। अपक्ष आणि अन्य पक्षांना 6 जागा मिळाल्या। यावेळी मनसेचे 7 जण निवडून आले होते, मात्र त्यातील 6 जण नंतर शिवसेनेत गेले। देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा नवा नाही। भाजप शिवसेनेनं अनेक वर्ष याच मुद्द्यावर राजकारण केलं, मात्र मनसेचा हा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न करून शिवसेनेला धक्का देण्याची तयारी केली। आता शिवसेना आपली महापालिकेची गड शाबूत ठेवण्यासाठी मनसेला कसं रोखणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।